चैप्टर नंबर 7 एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम। सो स्टूडेंट्स, वी आर गोइंग टू कवर फूड चेन एंड फूड वेब, द एनर्जी पिरामिड, बायोकेमिकल साइकिल, कार्बन ऑक्सीजन एंड नाइट्रोजन साइकिल्स इन दिस टॉपिक। लुकिंग बैक, व्हाट इज मीन्ड बाय इकोसिस्टम, इकोसिस्टम म्हणजे नेमकं काय। सी हियर डेफिनेशन, व्हाट इज मीन्ड बाय इकोसिस्टम, एन इकोसिस्टम includes all the living things like plants, animals and organisms in a given area which are interacting with each other and also with their non-living environments, that means weather, earth, sun, soil, climate and atmosphere. Ecosystem are foundation of biosphere and they determine the health of the entire earth system. The vidyarthyanno ecosystem manje सगळे लिविंग ऑर्गॅनिझम्स आणि त्यांचे इंटरॅक्शन, जे नॉन लिविंग एन्व्हायरमेंटल थिंग्स आहे जसं सन, सॉइल, क्लायमेट, ॲटमॉस्फिअर, त्यांच्या त्यांच्या इंटरॅक्शनलाच आपण इकोसिस्टम असे म्हणतो। अँड इकोसिस्टम इज द फाउंडेशन ऑफ बायोस्फिअर, या संपूर्ण जैवपर्यावरणाचं इकोसिस्टम परिसंस्था ही एक फाउंडेशन असते। सो इकोसिस्टम मीन्स व्हॉट? सिम्पली इकोसिस्टम मीन्स इकोलॉजिकल सिस्टम, अँड इकोलॉजी इज द स्टडी ऑफ इकोसिस्टम। Then the next question is given here, which are the different types of ecosystem. So students, there are different types of the system, ecosystem, depending upon the areas, different types of biomes or ecosystem. Here tropical rainforest, this is the type of ecosystem. Then temperate forest, tropical grassland, temperate grassland, desert, tundra, all these are the ecosystem. Ecosystem, that means these are the area, the living organisms which are present, surviving in this area and their interaction with the non-environmental things. All these are the ecosystem. How do interaction takes place between the biotic and abiotic factors of the ecosystem? तर विद्यार्थ्यांना बायोटिक म्हणजे काय, तर सगळे लिविंग ऑर्गॅनिझम्स, आणि अबायोटिक म्हणजे काय, हवा, पाणी, उष्णता, या सगळ्यांना आपण अबायोटिक फॅक्टर्स म्हणतो। तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समध्ये नेहमीच इंटरॅक्शन इकोसिस्टममध्ये होत असतं। जसं या ठिकाणी लक्ष द्या, जसं अबायोटिक केमिकल्स आहे, त्यानंतर हे प्रोड्युसर, देन प्रोड्युसरवरती कोण डिपेंड आहे, कन्झ्युमर्स, कन्झ्युमर प्रोड्युसर मृत पावल्यानंतर वेन दे बिकम्स डेथ देन डिकम्पोजर स्टार्ट युअर डिकम्पोजिशन, दॅट मीन्स ऑल दीज आर अँड प्रोड्युसर्स, ते प्रोड्युसर्स दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय टेकिंग ऑल depends on the abiotic factors present in the environment. In this way, the biotic and abiotic factor interaction between them is going on continuously in an ecosystem. Now, energy flow in an ecosystem. We have already learned the classification of living organisms according to the mode of nutrition into producers, कन्झ्युमर्स, सॅप्रोफाईट्स, डिकम्पोजर्स। तर विद्यार्थ्यांना आपण क्लासिफिकेशन अभ्यासलेले लिविंग ऑर्गॅनिझमचं, डिपेंडिंग अपॉन दिअर मोड ऑफ न्यूट्रिशन, डिपेंडिंग अपॉन मोड ऑफ न्यूट्रिशन देअर आर 4 टाईप्स ऑफ द लिविंग ऑर्गॅनिझम, प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर, अपेक्स कन्झ्युमर्स अँड ओमनिव्हरस। कन्सिडर द व्हेरियस ट्रॉपिक लेवल्स ऑफ द इकोसिस्टम अराउंड यू ॲज गिवन बिलो। सो सी हियर सम ऑफ द ट्रॉपिक लेवल्स, प्रायमरी कन्झ्युमर्स आर हर्बिव्होरस, एक्झाम्पल ग्रास होपर, स्क्विरल, एलिफंट, दीज आर दी ॲनिमल्स बिलॉंग्स टू द हर्बिव्होरस और प्रायमरी कन्झ्युमर्स। वॉट आर दीज ॲनिमल्स? दे आर डायरेक्टली डिपेंड ऑन दी ऑटोट्रॉफ्स, दॅट मीन्स प्रोड्युसर्स। तर असे ॲनिमल्स जे डायरेक्टली वनस्पतींवर डिपेंड असतात, त्यांच्या न्यूट्रिशनसाठी त्यांना आपण शाकाहारी म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणतो। देन सेकंडरी कन्झ्युमर्स और कार्निव्होरस, मांसाहारी, जसे फ्रॉग, ऊल, फॉक्स, ऑल दीज आर कार्निव्होरस। That means these animals depends on the herbivores for their food material. So these are the secondary consumers. Then apex consumer or top consumers, carnivores, such as tiger, lion, these are apex consumers or they are also known as top consumers. Why? These consumers use herbivores and carnivores as their food. No other animals feed on the top consumers. So he animals herbivores and carnivores worthy. कार्निवरसला ठार मारून ते जगतात, परंतु टायगर आणि लायनला कोणताही ॲनिमल हे ॲज अ फूड मटेरियल म्हणून यूज करत नाही, म्हणून दीज आर नोन ॲज द अपेक्स कन्झ्युमर।
omnivorous, mixed consumers. So these are the consumers which depend on herbivorous and carnivorous for their nutrition. So these are omnivorous, just like we, that means humans, bear, etc. So student, we have completed here energy flow in an ecosystem.